मंच पर उपस्थित सभी मान्यवर जस्टिस कोशी पाटिल जी जी साहब, अरुण श्रीवास्तव जी, सुभाष वारे जी, नीरज जी, डॉक्टर सुनीलम जी, ये सब संचालन करने वाली हमारी बहन छोटी गुड्डी और सभी भाइयों, वक्ता और सभी बहने भी, बहने है क्या? सही, बिल्कुल है। सुबह से बहुत बढ़िया मंथन संविधान बचाव के लक्ष्य में हम सब ने सुना है। सच देखा जाए तो जब संविधान बना था तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने खुद कहा था कि संविधान अच्छा या बुरा ये जिनके ऊपर लागू है और जो इसको इम्प्लीमेंट करने वाले हैं उन्होंने तय करना चाहिए। सत्ता में बुरे लोग अगर बैठेंगे तो वो जैसा इम्प्लीमेंट करेंगे उसका रिजल्ट वैसा ही आएगा। बाबा साहब ने ऐसा भी कहा था कि मैंने आपकी शादी एक सुंदर अप्सरा के साथ करवाया है, लेकिन उस अप्सरा को आपने देखा ही नहीं तो अप्सरा आपको कैसे समझ में आएगी। सुनील ने जो यहाँ मुद्दा रखा है कि हर एक के घर में संविधान होना चाहिए, हमारे घर में भी, हम यहाँ बैठे हुए लोग हैं, इनके घर में भी संविधान हम नहीं रखते हैं, तो बाबा साहब ने उस वक्त कहा था कि अप्सरा के साथ तो शादी की है मैंने आपकी, लेकिन आप अगर उसका मुंह अगर नहीं देखोगे, उसका पर्दा अगर नहीं हटाओगे तो आपको नहीं दिखेगा। मनुस्मृति का कायदा जब देश में था तो यहां का राजा रानी के पेट में जन्म लेता था। रानी कहां रहती थी पता भी नहीं लगता था लोगों को, या उसका बेटा है या नहीं है, या किसी दूसरे का गोद में लिया है, ये कुछ नहीं दिखता था। लेकिन जब से संविधान आया हमारा, तो हमारा राजा, हमारा प्राइम मिनिस्टर, हमारा राष्ट्रपति, हमारा खासदार, हमारा आमदार मतपेटी से जन्म ले रहा है। सौभाग्य ये है, हमको सोचना पड़ेगा सब लोगों को कि इतने सारे अच्छे कानून हमारे लिए बने हैं। समता का कानून बना है, जेंडर इक्वेलिटी का कानून बना है, वेट बिगारी नष्ट करने का कानून बना है, हिंदू कोर बिल जिसको बाबा साहब ने इम्प्लीमेंट नहीं हुआ लोकसभा में इसलिए अपना रिजाइन किया, बहुत प्रयास किया उसको इम्प्लीमेंट करने का, लेकिन सुना नहीं तो उन्होंने रिजाइन करके अपने कायदे मंत्री पद का त्याग करके बाहर निकल गए बाबा साहब। बाद में वो ही आ गया सब, बाबा साहब ने जो संविधान वो जो लिखा था कोड बिल महिलाओं के सक्षमीकरण के लिए, सक्षमीकरण का मतलब बाबा साहब क्या बोलते थे महिला के लिए कि जिस देश की महिला किसी देश की प्रगति अगर हमको देखना है या उसको गिनना है तो उस देश की महिला कितनी सक्षम है, उस देश की महिला कितनी प्रगत है, उसके ऊपर उस देश की प्रगति निर्भर करती है। हमारे देश के लोग बात तो बहुत बड़ी बड़ी करते हैं, इलेक्शन आता है तो सभी नेता लोग बहुत बढ़िया तरीके से आश्वस्त करते हैं लोगों को, जैसे 2014 में हमने देखा कि इतने झूठे वादे कर इस देश के प्राइम मिनिस्टर खुद सत्ता में आए, मोहर तोड़कर उनको ओबीसी बनाया गया। सच में देखा जाए तो वो ओबीसी नहीं है, उनकी जाति गांची समाज है, गांची जात गुजरात में ओबीसी में नहीं थी, लेकिन देश के ओबीसी के वोट उनके पल्ले में लेने के लिए उनके करते करविते आरएसएस ने उनको ओबीसी के नाम से प्रोजेक्ट किया। आपने देखा होगा मैं नीच जाति का हूं ऐसा बोला,
ऐसा झूठा उसने अभी वो बीच में का जो इलेक्शन कौन सा हुआ अभी ध्यान में नहीं, गुजरात वाला इलेक्शन, तो इतना रो रहा था प्राइम मिनिस्टर को, ऐसा रोने वाला प्राइम मिनिस्टर कभी देखा है क्या? तो हिटलर भी रोता था। तो और संसद में जाने से पहले संसद के पांव पड़ना भी हिटलर का ही काम था, ये आपके मालूमात के लिए बोल रही हूँ। ये जो नौटंकी नाटक है, उनका मैनिफेस्टो हम अगर निकालेंगे, आप देख लो, बटन दबाओ, बीजेपी मैनिफेस्टो निकालो। उन्होंने कहा था स्वामीनाथन आयोग की सिफारिशें हम लागू करेंगे किसानों के लिए, हम ही भाव प्लस 50% नफा उनको देंगे। और सुप्रीम कोर्ट में अभी जो याचिका दाखिल की है किसान नेताओं ने, तो अपना एफिडेविट दिया वहां पर भारत सरकार का कि बाजाराचं संतुलन बिघडेल जर शेतकऱ्याला 50% म्हणजे भाव दिला आणि हमी भाव जर दिला। खरं म्हणजे एका किलोला एक किलो जर पेरलं तर त्याचे 100 किलो तयार करणारी जगामध्ये कुठलीही इंडस्ट्री नाही, फक्त शेती ही एकमेव इंडस्ट्री अशी आहे, शेती ही अशी एकमेव गोष्ट आहे की ज्याच्यातून उत्पादन 10 पटीने निघू शकतं, हे सगळं जर आणि म्हणून आपण खाऊ शकतो, आपण ती बसलेले मध्यमवर्गीय सगळे आपण माणसे नोटा खाऊन नाही जगता येणार, आपल्याला शेतीतच पिकवावं लागेल, आपण तर नाही पिकू, घाम गाळू शकत नाही आपण, ते घाम गाळतात त्याच्या मालाला। आज काय अवस्था आहे, तुमच्या पुण्यात थोडं महाग असू शकतं, शहर आहे म्हणून आणायचा खर्च न्यायचा खर्च त्याला लागतो, म्हणून आमच्या शेतात 2 रुपये किलो न टमाटे, 1 रुपये किलो वांगे, दृष्ट लागेल असा माल मार्केटमध्ये आम्ही आणतो शेतकरी म्हणून बघा। आणि त्याची ही अवस्था, आणि सरकार जोर जोरात आमच्या बीड जिल्ह्यात आता खोट्या प्रकरणामध्ये, आता कॅटचा रिपोर्ट आज मला एक जणांनी पाठवलाय माझ्या व्हॉट्सअपवर, देशात पहिला आला आमचा जिल्हा पीक विम्यामध्ये, आणि 450 कोटी पीक विमा कंपनीनं वसूल केलाय शेतकऱ्याकडून, आणि वाटले फक्त 253 कोटी, म्हणजे 200 कोटी कंपनीनं फेटे। आणि सत्कार पालकमंत्र्याचा आज आमच्या त्या दिल्लीत झालाय, कॅबचा लगेच एक जणाने मला रिपोर्ट पाठवलाय, म्हणले याच्यावर ना बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके ताशेरे मारलेत त्या कंपनीच्या व्यवहारावर आणि सरकारच्या ह्या भोंदूपणावर, भोंदू शब्द खरं म्हणजे त्यांच्यासाठी अप्रोप्रिएट आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दर 2 महिन्याला एक खुळखुळा आपल्या हातामध्ये देतोय मोदी, खुळ वाजवा, लेकरू रडायला लागले नाही का आई खुळखुळा देती, ते दर 2 महिन्यांनी एक खुळखुळा आमच्या हातात, नमामी गंगे बस आंघोळ करीत नमामी गंगे, कोण आली ती बाई गंगा सफाई मंत्री केली ती उमा भारती, कोण आली ती, म्हणजे माझं हे कामच नाही, तुला कुणाला आता नितीन गडकरी तज्ञ केलाय त्याच्यात, वाराणसी बनेगा क्वेटो दुसरा खुळखुळा, हवे 40 नोटबंदी खुळखुळ खुळखुळ खुळखुळ, अजून हिशेब दिला नाही पठ्ठ्यानी, वारे पठ्ठ्या ह्याला म्हणतात पंतप्रधान, बातड्या खपड्या जितके त्याला विशेषण लावा बाबा, एवढा गचा पंतप्रधान मला पुन्हा देशाला मिळणार रे बाबा, मतदाराची अशी तशी केली, सकाराम मेला म्हणून तुकाराम केला, काँग्रेस वाले माजलं होत मस्तीत आलत रेड्याच्या लोक, म्हणले थांबा तुझी जीर येतोच, म्हणून त्या काँग्रेसची जिरवायसाठी हे बोकांडी घेतलं, त्याच्यापेक्षा झुटिंग बरा इतका बेकार झुटिंग लागला। आता म्हणता अशी गत झाली, हौसाने त्याला पतीन त्याला फुटली रगत किती, आता ना नावं तर लागतंय बाबा 2019 पोचतो खोळखुळा बजा खोळखुळा।
मैं 50 दिन दे दो मुझे, मला फक्त 50 दिवस द्या. दानशूर लोक तुम्ही करण्याची आवलाद ना हो. दिले की तुम्ही 50 दिवस त्यांना. कॅशलेस करन्सी, कॅशलेस करन्सीचं मला विश्लेषण केलं इथं कुणीतरी. कॅशलेस करन्सी म्हणजे काय चाललंय देशात, काय चाललंय शेतकऱ्यात, काय चाललंय, काय कुणाला मिळच लागू द्यायचं नाही. असला सगळा नौटंकिकीय नाव बघा तुम्ही. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, माय मला बंद कधी पडला होता भारत. स्टार्टअप इंडिया, अरे काय धंदा हो, अरे बंदच नव्हता पडला. तो जेव्हा तिथली चहा येत होता मोदी, तेव्हा बाबा ऍटॉमिक एनर्जी सेंटर भारताने उभं केलं होतं. तू कोण रे, तू कोण दिसला का, जो काय बोलून रेटला आम्हाला तू, आणि त्याची शिक्षा आम्हाला देतो काय. म्हणजे स्किल इंडिया, ते मनमोहन सिंग काय म्हणले, किमान कौशल्यावर आधारित, यांनी त्याला फक्त उलट फिरविलं. स्किल इंडिया, 10 कोटीला नोकऱ्या. बाबा 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 किती दिले रे बाबा, एक बी नोकरी दिली नाही. जाहिरात काढते 3,755 कोटी रुपये ह्या मोदीनं नुसत्या जाहिरातीवर खर्च केले. भारताचा पैसा आहे, माझ्या तुझ्या रक्ताचा घाम घालायला पैसा, याच काय खर्च, नुसत्या जाहिरातीवर खर्च. एवढा प्रचंड खर्च या देशामध्ये जाहिरातीवर परवडतो इतक्या भिकारी देशाला. हे उगा आपलं नटवीनं चालू आहे मड्याला आपल्या देशाच. अरे मेळघाटात अजूनही आदिवासीची पोरं कुपोषणानं मरतायत या देशामध्ये. आजही शेकडो मुली बापाकडून हुंडा मिळत नाही, लग्न करायला पैसा नाही म्हणून 3-3 मुली घरातल्या आत्महत्या या देशामध्ये करतायत. ही ट्रॅजेडी आहे या देशाची. आणि काय नाही, यांचं आपलं मस्त चाललंय, एकदम गोलमाल जबरदस्त. याला काही उत्तर, विरोधी पक्ष किती जागरूक आहे या प्रश्नावर. कोण विरोधी पक्ष आहे, सगळीकडे या अवस्था आहे. ते दिल्लीत असलो, महाराष्ट्रात असलो, जुडी जमली दोघांची जबरदस्त. आम्ही शेतकरी आंदोलन करतोय बंधून, तुमच्या माहितीसाठी. संप केला शेतकऱ्यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला म्हणलं कर्ज माफ कर शेतकऱ्यांचं, त्याची अवस्था फार वाईट आहे. साहेबराव करपे नावाच्या एका शेतकऱ्यानं 1986 या देशामध्ये पहिली आत्महत्या पवनारच्या विनोबा भावेच्या आश्रमात जाऊन केली. 4 मुली म्हणजे त्यातल्या 3 मुलींनी, एक पोरग, बायको मालतीबाई आणि साहेबराव करपे, यवतमाळचा शेतकरी, नापिकीला कंटाळून कर्ज बाजारीपणा, सावकाराचं कर्ज, सुसाईड नोट लिहून ठेवली. भारतातली पहिली आत्महत्या सुसाईड नोट लिहून ठेवून केलेली ती. आपण फक्त एंडोसल्फानचं औषध टाकलं भज्यामध्ये, बायकोला म्हणलं तर लेकराला खाऊ घातलं, लेकर मेल्याची खात्री झाली, बायकोनं खाल्ले, बायको मेल्याची खात्री झाली, साहेबराव करते. आणि दुसऱ्या दिवशी सगळी प्रेत त्याच्या बाहेर काढली. बंधून तेव्हापासून ते 2018 शेवट पर्यंत, 17 शेवट, या राज्यात 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. म्हणजे रेकॉर्डवर आहेत. आणि भारत सरकारचा आकडा आहे क्राईम ब्युरोचा, 10 लाख शेतकऱ्यांनी स्वतःला संपवून घेतलं या देशामध्ये. हा देश आहे. आणि हे म्हणतात आम्ही का, मग मी गोड तो इतकं बोलतोय म्हणतो, मला संविधानानं पंतप्रधान बनवलंय म्हणतो. बनवलंय बाबा संविधानानं, हान जोड आहे ना आम्हाला. आता तुला मत दिल्याची शिक्षा, संविधानानं तुला बनवलंय ही खरी गोष्ट आहे. पण काय अवस्था या राज्यातल्या माणसाची, काय अवस्था या देशातल्या माणसाची, याच भान कुणीतरी ठेवण्याची आवश्यकता. आणि म्हणून संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे, ठीक आहे ना. तुम्हाला संविधानानं बनवलं, संविधानाची ताकद तर फार मोठी हो. मनुस्मृतीचा काय दावा होता, तर माझ्या शिवाजी राजाचा अभिषेक केला नाही साधा. त्यांनी छत्रपतीला सांगितलं की तुम्ही शूद्र आहेत, शूद्राला राज्य करायचा अधिकार नाही, पुन्हा त्यांना तेच राज्य आणायचंय ह्या देशामध्ये. पुन्हा एकदा मनुवाद आणि मनुस्मृतीचा कायदा त्यांना आणायचा आहे. संविधान स्क्रॅप करा असं सुदर्शन म्हणलेलं, तुमच्या लक्षात आहे का. घटना ही आता स्क्रॅप केली पाहिजे,
फेकून दिली पाहिजे. हे त्यांच्या आरएसएसच्या बापाचं, त्यांचा जो बाप असतो बोलवीता धनी, त्याला बाप म्हणायचं तो आरएसएसचा नागपूर हेडक्वार्टरला. आणि तो म्हणतो की हे स्क्रॅपकडे म्हणजे फेकून देण्याच्या कामाचे. आणि ते आनंद कुमार काय म्हणला, संविधान बदलायसाठी तर आम्हाला मत दिले. वरे पट्ट्या म्हणा, तुला आता 19 रणांगण दिसल म्हणा, तुला पटांगण बघ ये म्हणा रिंगणात जरा, तुला ट्रायल तर दिली म्हणा, 10 जागा तुमच्या त्या ह्याच्या पडल्यात पोटनिवडणुकीतल्या. आता ती गोरखपूरची पडली, स्वतःचं नाक कापून घ्यायचं काम आले तरी आमचं आहे म्हणते लाभ. या पद्धत या संपलं संपलं या पद्धतीचं घड्याळ लावलंच ना तू पुढे. संपलं. या पद्धतीनं या देशामध्ये एकूण वातावरण बिघडलेलं आहे. संविधान इतकं सोपं नाही, संविधानाला हात लावला ना तर खरंच हात काढू आपण त्यांचे. इतकं काय कोणी कच्च्या आईचं दूध पिलेलं नाही. आणि आपल्यापेक्षा आंबेडकरी जनता आहे ना, तळ हातावर शिर घेऊन लढणार आहे. आपण तर लपून बसू सगळे, ते लढतील मी तुम्हाला सांगते. ते घटना बिटना आहे त्यांची टाक नाही. अरे 10-10 लाखाचे माप दाखवते ते. आपण बघा आता हे मरल्यासारखे वागत होते ते. बघा 10-10 लाख जमते रस्त्यावर, त्याची धडकी भरली मोदीला. मी तुमच्या माहितीसाठी सांगते. आणि म्हणून ते इतके कच्चे नाहीत. पण त्यांच्या बरोबर आपण खरं त्यांना आपण गुरु मानलं पाहिजे आता ह्या सगळ्या मुवमेंट मध्ये. आणि माझं असं म्हणणं आहे बाबा, मी थोडीशी नाराज आहे समाजवादावर. माझं असं म्हणणं आहे आपण बी जरा काळाप्रमाणे बदलायला शिका ना. तेच भाव बांधव, तेच जुने आंदोलन, तेच जुनं. आपल्याला किती वर्ष आपण असं ते जुनं खूप छान चांगलं सगळं फारच नाही. वेळ वाकड्यानं वागलं पाहिजे थोडं तरी, तर मतपेटी तयार होती. मतपेटी तयार करायची असेल तुम्हाला वेळ वाकडं वागावं लागेल. नुसतं गुबू गुबू करून मतपेटी तयार होत नाही बघा. मतपेटी करायची असेल तर तुम्हाला काहीतरी वेळ वाकडा निर्णय. यावेळेस मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचंय की व्हीपी सिंगाचं सरकार मंडळ आयोगावर गेलं होतं. 11 महिन्यात घरी गेलं सरकार. त्याच्या बुडाशी संविधान होतं खरं म्हणजे, त्याच्या खाली संविधान होतं. 340 कलम आणि अडिक्वेट रिप्रेझेंटेशन असा शब्द त्यांनी वापरला होता. माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या मॅनिफेस्टो मध्ये आपण जेव्हा काय करायचं ठरेल तेव्हा ओबीसी हा या देशामध्ये 7% आहे. 7% आपण भानावर आलं पाहिजे आणि त्या ओबीसीला आपल्या बरोबर घेण्याचं काम करा. ओबीसी ही वोट बँक, भाजपची वोट बँक बनली आपल्या काही चुकीच्या पद्धतीमुळे. ती त्यांच्याकडून काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला ओबीसीचा सुद्धा विषय घ्यावा लागेल. एवढं या निमित्तानं सांगते. मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. जय भीम, जय भारत.